वैश्विक सड़क दुर्घटना बलि दिवस के मौके पर रोडमार्क फाउंडेशन के तत्वाधान से राजेश वाघमार के नेतृत्व में सड़क दुर्घटना प्रबंधन केंद्र का लोकार्पण किया गया इस वक्त स्थानीय जनता के सहयोग से प्रथमोचार पेटी का उद्घाटन किया गया दरअसल कल पूरे विश्व में सड़क दुर्घटना दिवस के मौके पर विभिन्न कार्यक्रम आयोजित किए गए थे उसी श्रृंखला में रोड मार्क फाउंडेशन की तत्वाधान से राजेश वाघमारे के नेतृत्व में सड़क दुर्घटना प्रबंधन केंद्र का लोकार्पण किया गया इस वक्त स्थानीय जनता के सहयोग से प्रथमोपचार पेटी का उद्घाटन किया गया साथ ही साथ सड़क दुर्घटना में जिनकी मौत हुई है ऐसे दिवंगत आत्माओं को इस वक्त मोमबत्ती जलाकर श्रद्धांजलि अर्पित की गई। इस वक्त अपने विचार रखते हुए कार्यक्रम के आयोजक राजेश वाघमारे ने बताया कि बढ़ती यातायात के चलते कई लोग सड़क दुर्घटना का शिकार होते हैं, तो कई लोगों की मौत उचित प्राथमिक उपचार न मिलने के कारण होती है जिसके मद्देनजर हमने स्थानीय जनता जैसे आसपास के ऑटो ड्राइवर चाय टपरी वाले आदि सामान्य लोगों की सहायता से एक सड़क दुर्घटना कार्यक्रम चलाने की नींव आज इस प्रबंधन कार्यालय एवं प्रथमोचार पेटी के उद्घाटन के जरिए रखी है जहाँ यदि दुर्देव से किसी व्यक्ति का अपघात होता है तो इस समय बोर्ड पर लगे नंबर पर कॉल कर उन्हें उचित सहायता मुहैया कराई जाएगी इस वक्त बड़ी संख्या में लोगों ने इस कार्यक्रम में शिरकत की रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि हे उद्घाटन रोडमार्क फाउंडेशन आणि आय रास्ते प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेलं आहे हे अपघात आपत्ती व्यवस्थापन आम्ही हे सातवं व्यवस्थापन केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे आणि ज्या ब्लॅक स्पॉटवर जास्त अपघात होत असतात अशा सातव्या ब्लॅकस्पॉटवर आम्ही उद्घाटन केलेलं आहे या परिसरातल्या एक किलोमीटर परिसरातल्या जे चहा टपरीवाले हॉटेलवाले ढाबेवाले फळफळ विक्रेते ॲटोवाले छोटे मोठे दुकानदार या सगळ्यांचं आम्ही रजिस्ट्रेशन केलं यां हे नेहमीच अपघात करताना मदत करत असतात त्यांचा जीव वाचवत असतात आणि या सगळ्यांच्या समिती आम्ही स्थापन केलेली आहे या समितीला जेवढे सदस्य समिती सदस्य होते या यांना आम्ही येथे स्थान दिलं त्यांचा न मोबाईल नंबर आणि त्यांचा माहिती आम्ही इथे दिलेली आहे त्या फलकाच्या खाली आम्ही प्रथमचार पेटी स्थापन केलेली आहे त्याच्यात रस्ते अपघाताला म अपघातग्रस्तांना मदत करताना जे स्ट्रेचर लागत असेल प्रथमचार जे साहित्य असेल त्याच्यात ते आम्ही ठेवलेलं आहे आणि या अपघात झाला तर हे लोक धावून जातील छोटा मोठा अपघात असेल तर त्या प्रथमचार पेटीमधलं साहित्य ते तिथे यूज करतील आणि त्याला अपघातग्रस्ताला तिथे मदत होईल त्या जखमीला तिथे मदत करता येईल आणि रस्ते अपघात गंभीर असेल तर जवळच्या हॉस्पिटलमध्ये ते त्याला म पोहोचवतील आणि त्याला त्वरित प्रथमचार मिळवून देतील आणि त्याचा अपघातग्रस्ताचा जीव वाचवतील तसेच आज जागतिक रस्ते अपघात बळी स्मरण दिवस आहे आणि या जागतिक रस्ते अपघात बळी स्मरणानिमित्त आज आम्ही जे रस्ते अपघातात ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांना आम्ही मोमबत्ती जाळून आम्ही त्यांना म मौन धारण करून दोन मिनटात मौन धारण करून आम्ही त्यांना श्रद्धांजली दिलेली आहे आणि जगात कोणाचाही देशात कोणाचाही रस्ते अपघात होऊ नये कोणाचाही जा जीव जाऊ नये आणि रस्ते अपघात झालास तर रस्ते अपघातग्रस्तांना कर मदत करणारी यंत्रणा उभी व्हावी याकरिता आजचा आमचा हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे राजुभावनी जो काढला आहे गडकरी साहेबांकडून आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणजे चांगला कार्यक्रम आहे आम्हा सगळ्यांना आवडला आहे आणि म्हणजे रस्त्यावर जे अपघात होतात त्यांचा जीव वाचला पाहिजे त्यांच्यासाठी ही धडपड आहे गुजर काकी आल्या त्यांनी त्यामुळे मग आम्ही इथे येऊ शकलो आमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला हा कार्यक्रम चांगला वाटला आणि पुढे हे कार्यक्रम वाढत राहो हीच आमची इच्छा आहे हा माझं नाव अरुणा दीपक हेटणकर आहे मी महिला मोर्चा मानेवाडा नाईक नगरची अध्यक्ष आहे कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज एन न्यूज नागपूर